करणार आहोत केळ्याची मुरणी. आजी साहित्य सांगा. गव्हाचं पीठ, नंतर गूळ, वेलची, रवा थोडा, मीठ, तीळ आणि केळं कुस्करलेलं. आजी काय करायचं आधी? आधी आता केळं हे मुरड ह्याच्यात स्मॅश करून घ्यायचं. करून घेतलेलंच आहे हे आणि त्याच्यात प्रमाणात म्हणजे अंदाजे गूळ घालायचा तुम्हाला गोडी प्रमाणे. गोड पाहिजे तर जास्ती घालायचं, पण साधारणपणे 2 वाटी कणिक असेल तर 1/4 वाटी गूळ लागेल. आता आपण ही 1 वाटी गूळ घेतलाय तर हे चांगलं मुरडून घ्यायचं एकजीव आणि थोडस मीठ घालायचं ह्याच्यात. आता हे एकजीव झालंय ना गूळ आणि हे काय ते आपलं केळं, थोडं मीठ घातलंय. आता थोडी थोडी कणिक घाल. कणिक घालू? हा कणिक घाला. पुरे घाला घाला भजी सारखं होणार ना. आणि थोडा रवा घाल एक चमचा. हा हे कुसकुशीत. हा हो रवा कसा भाजलेला आहे? नाही साधा साधा. हो बघ किती घालू. हा बस. आणि आता थोडे तीळ घालायचे. नाही जरा मधून मधून दातात आले की बरे लागतात ना. थोडी वेलची पावडर. बस बस हे झालं आता आपलं बॅटर तयार. आता करते वेळेला भजी काढायच्या वेळेला तेल तापल्यानंतर कडकडीत तेल थोडस ह्याच्यात घालायचं म्हणजे ती कशी खुसखुशीत होतात. आपलं मिश्रण तयार आहे. मग आता आपल्याला काय करायचं? आता ही तळायची. मग तळायची तयारी करायची. हो तेल गरम होतंय तोपर्यंत आजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही मगाशी नातीचा उल्लेख केला तर मला सांगा तुम्हाला मुलं किती आहेत? मला 2 मुलगे 1 मुलगी. मोठा मुलगा निसान कंपनीमध्ये असतो आणि दुसरा आहे आर के स्वामीकडे आणि तिसरी मुलगी शिपिंग कंपनीमध्ये असते. शिपिंग कंपनीत असते. मग यांचं घरी येणं किती असतं घरात? आता मुलीचा मुलगा 4th असल्यामुळे क्लासेस शाळा क्वचित येणं होतं तिचं. मुलीचा मुलगा हो तो 9 वर्षाचा आहे. आणि मोठ्या मुलाची मुलं आता मुलगा 11th आहे आणि मुलगी आता मास्टर्स करते जे जे मधून. कशी आहेत सगळी नातवंड? खूप हट्टी आहेत, मस्तीखोर आहेत, कशी समजूतदार आहे. मग आता या घरात तुम्ही दोघच राहता की कसं? आम्ही आता दोघच राहतो. दोघच राहता. आणि मग ते सणासुदीला असं येतात? सणासुदीला, वाढदिवसाला म्हणजे आम्ही जमतोच एकत्र सगळे. त्याशिवाय सण साजरा नाही आणि आम्ही जातो. येणं जाणं आहेच आमचं. पण आपण आता रेसिपी कडे वळूया. तेल तापलंय. आता काय करायचं? आता हे तेल थोडं ह्याच्यात घालायचं गरम तेल म्हणजे ना खुसखुशीत होतात भजी. घालू का? हो हे पण मी पहिल्यांदाच पाहते. हो म्हणजे लोक काही जण सोडा बिडा घालतात ना त्याच्याऐवजी कडकडीत तेल घालायचं म्हणजे कसं छान खुसखुशीत होतात भजी. कुठची भजी असली तरी म्हणजे जनरली आपण ज्या बेसनाच्या किंवा अशा साध्या भजी करतो त्याच्यातही असं. हो हो कडकडीत तेल घालायचं. आता काय करायचं पुढे? आता भजी घालायची. भजी घालायची. हो अच्छा म्हणजे मग ते तळून झाल्यानंतर आपली केळ्याची मुरडी तयार होणार. तयार झाली. मग हे कशा बरोबर खायचं? नुसतीच खायची किंवा काय म्हणतो चिंचेची चटणी किंवा असं? नाही हे गोडच आहे ना. मला असं वाटतं पाहिजे असेल तर खाता येते. केळ्याची मुरडी तयार होतीये. तुम्हालाही करून बघायचे. साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. केळ्याची मुरडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य गव्हाचं पीठ, गूळ, तीळ, रवा, तेल, मीठ, वेलची पूड आणि कुस्करलेलं केळं. कृती प्रथम एका बाउल मध्ये कुस्करलेलं केळं घेऊन त्यामध्ये गूळ आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये गव्हाचं पीठ, रवा, तीळ आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणाचे गोळे कडकडीत तेलात खरपूस तळून घ्यावे.